मनुष्य कर्माणा इंद्राणि निर्माणं भवतस्तो कर्म या दृष्टि आपल्याला चालायचं आहे तिथे काही विज्ञानाचे सिद्धांत मांडले आइन्स्टाईनचे सिद्धांत मास एनर्जी रिलेशन प्रत्येक माणसाला मृत्यूची भीती आहे ते बदलल्या प्रत्येक माणसाला चार गोष्टी सगळ्यात दिलेल्या आहेत भय द्राव वर्तमान आहार हे प्रत्येक माणसाला बघतो जैनधर्म असो इस्लामचं पुष्कळ असो कोणत्याही धर्माचा असो चार गोष्टीचा भाग तो जाऊ शकत नाही प्रत्येक माणसाला भय किती आहे या मरणाचा मारणाऱ्या भीतीने त्रास आहे प्रत्येक माणसाला जो आवश्यक आहे मग तो माणूस असो पशु असो कोणी असो झाड सुद्धा जो करतात त्यांना एक जीव आहे भय मैथुन किती प्रगत पालन होतं मूल वाढत होतात मैथुनात्मक संभोगात्मक होतात ही प्राणी पालन केलं स्त्री आणि पुरुषाच्या संपर्काशिवाय पुत्र संपत्ती होत नाही नवसेका पुत्र होती मग का करायला लागे पती नवसाणी जर पोरं व्हायला लागली कशाला बायकोचं लग्न करून दिलं घोड्यावर नवरदेवाला काढायचं नवसाणीचं पुत्र करत बस ना कशाला सुहाग लागत नाही म्हणून स्त्री आणि पुरुषाच्या संभोगातूनच जीवाची निर्मिती होत असते ज्याला गोंडी भाषेमध्ये सल्ला आणि गांगरा म्हटलेलं आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या तत्वज्ञानामधून स्त्री जर शक्ती असेल तर पुरुष हा शिव आहे जी संकल्पना अंश आहे म्हणजे मैथुन हा प्रत्येक जीवाचा धर्म आहे आणि आहार जेवल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही जे लालूभाई वसावाडे सांगतात चार दिवस जर जेवण करू नका सापडा होऊन जा ना बुद्ध किती येत वाचवायला ना जैन येत ना मोहम्मद पैगंबरेत ना कोणीच येत तुमचं अन्नच तुम्हाला वाचू शकतो या चार तत्वाचा संबंध पृथ्वीशी आहे तुमच्या जीवनाशी आहे आणि हे खरं तत्वज्ञान आहे याला जरा ओळखा कोणीच देव येत नाही मॅडम देव नाहीच तुम्हीच देव आहे स्वतःला ओळखा आता या दृष्टीने मी तो धर्मग्रंथ केला आणि एक सिद्धांत सांगतो जो आइन्स्टाईनने दिला की या विश्वामध्ये एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॅक्ट तुम्ही मरणारे नाही आहात हे लक्षात ठेवा आमचं धर्म हे सांगतो आमचं निसर्ग तत्वज्ञान की मनुष्य कधीच नष्ट होत नाही दिबड्यामधला मरणारा प्रत्येक माणूस इथेच राहणार आहे अमर आहे माणूस ऊर्जा आहे त्याच्यामध्ये आणि ऊर्जा कधी नष्ट होत नाही कधी निर्माणही होत नाही विश्वामधली ऊर्जा सुद्धा कधी नष्ट होत नाही निर्माण होत नाही म्हणून ती स्वयंचलित आहे स्वयंनिर्मित आहे स्वसंवेद्य आहे स्वस्वतंत्रता आहे त्याला त्याला तुम्ही परमेश्वर म्हणता परमेश्वर नका मानू तुम्ही एनर्जी आहे त्या एनर्जीशी आपला संबंध आहे आणि आइन्स्टाईन असं म्हणाले की जे जड आहे आपल्या समोर दिसतं प्रत्येक पदार्थाचं रूपांतर ऊर्जेमध्ये होते आणि ऊर्जेचं रूपांतर पदार्थामध्ये होत असतं दे आर इनवर कन्व्हर्टेबल म्हणून त्याने सूत्र मांडलं की ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर वेअर एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट सी इज द वेलॉसिटी ऑफ लाईट सो मास कॅन बी कन्व्हर्टेड इन टू एनर्जी अँड एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू मास हे आहे विश्वाचं सूत्र म्हणून हे जे दृश्य शरीर आहे याच्यामध्ये ऊर्जाही आहे जळही आहे जीवही आहे चैतन्य आहे चेतन आहे म्हणून मेल्यानंतर तुम्ही इथेच राहणार आहात कुठेच जाणार नाही हे जीवनाचं शाश्वत सत्य मी तुम्हाला सांगतो भंते डाकसेनाला राजा म्हणजे काय कुठे जाणार काय बोलू राजा नासिंग अरे दिवा दिसला म्हणजे कुठेच गेला तो इथेच आला म्हणून भगवानाचं धर्म गेल्यानंतर कुठे जातात हा प्रश्न विचारला ते इथेच असतात कारण काय त्याच्यात चैतन्य शक्ती जोपर्यंत शरीरामध्ये आहे शरण होत राहत पण मेल्यानंतर
ধারণা জীবস্ত আর কান্ত গদিচন্দ্র বসিলা পাতে ক্রিয়া করে পার পড়লে জড়াই তোলা তো তড়ক তে মাইতে সুকন করে পান হা শুদ্ধ ঝাড়া মানে জীবস্ত সর্বপ্রথম দেহরা পরিষ্কার ছিল আদিবাসী দিশা হা শুদ্ধ গদিচন্দ্র বসা আদর আদিবাসী সামিতা সৃষ্টি ভি সর্বশ্রেষ্ঠ আছে घड़ा खड़ा मुझे घड़ा मुझे खड़ा मुझे घड़ा मुझे घड़ा मुझे मुझे आज बस मैं जीव घड़ा बसतो समान के लिए बसतो उड़ा समझा समान ये आपका तत्व ज्ञान है तत्व ज्ञान परमाणु का सराब काय से निकास की मारे से सर सर चर्चा कर रहा मारा दुकाने वाला सो बैठे बिल दो बंदर के बाप के काम को आज जो निकाल जो काम को जेवा है अभियान में शुरू किया इतने जब दिल्ली में बस्ती जाए तो बैठता पर मारा भी उठा पर ऐसा नहीं कि भारतीय पसरा हो जाए मारा भी उठा मारे भाजा है तो ऐसे कि किधर से लोग इधर करें तान तो सुधाम में अभिनंदन तो कोई तुम्हारा कहीं ना कहीं तुम्हारा मारा तो नहीं पर जा पत्थर ने तुम्हें मार ले कि पत्थर सब चुकी थी धर्मासार का चिंतन से उठा आकार का सही वाणी स्थान से विवेक जवाब रखो प्रज्ञा तुलसी जवाब रखो गाढ़वा सारे तुम मारे अन्य व्यवस्था अपने बच्चे के से तरह कर रहे हैं ये बोला जब बाबा का घबरत ना है अगर हिम्मत हो तो हमारे सामने आओ अच्छा अच्छा हमारा खुला आओ चंद्र कुमार बैठे जाने का ठिकाना छोड़ना तो बड़े तुझे लगता है ये सोचा है तो क्यों ये उनका प्रश्न है पर तब मैं कर भी किया है आपको ये और कंप्लीट नॉनसेंस नारायण को तो करा पकड़ता अने हाँ गद्दार पना केवल माध्यम संदर्भ धारा से आंबेडकर ने जो धर्मांतरण की घोषणा की थी क्या बोला तिरपुड़े साहब के खबरे साहब के मानसिक सुधार आंबेडकर के बदलाव के कमल का सुनिश्चित हो जाए कि हाँ भीमराव आंबेडकर का आदर्श हो गया हमें महान भाव पता थे केवल मानसिक सुधार हाँ उत्तर धर्म हमारा जरूर है नरकात के लोगों ने तथा विद्वान समस्त को ठीक मेरे लिए कोई नई बात नहीं है माझा ने भी स्टिकर लगा कि हाँ पकड़ा तो आंबेडकर नाम तो उसको पकड़ा ग्रेट समझते हो मेरी जगह सुंदर का एक प्राण है मैं आंबेडकर ही मारा तेरे से क्या पर धर्म के संदर्भ में उस मारा तो दिखा रहा था संदर्भ में ना ये पूरा क्या ही उसका उत्तर दे देना है वैट का प्रोडक्ट बोलोस एक अक्षर ही प्रतिक्रिया दे देना है सुनिला ने सामने का तो सुनिली बी कॉमन फाइट ठंडा लोहा गरम लोहे को काटता आणि धर्म तो तत्वज्ञान सांगणाऱ्या माणसाने शांत असलं पाहिजे खरंच लोहे की खुश ते मूर्ख झाले ते पागल झाले बेहोश झाले अज्ञानी झाले पण आपण कसं स्वभाव त्यांच्या आणि फरक काय झाला म्हणून शांत झालो कुठे वाटतं पण बातमी दिली नाही धमक्या कसं धर्म संमेलन घेता पाहून तो रक्तपात करू काही करू हे करू ते करू आणि गोळी धर्मवाल्यांची बांधव गोड बांधव त्याने तर आपापण सुजातच आणि याच्यानंतर पुन्हा ते डोबावली असा लोकांना धर्म करायला धर्म हे चालत धर्म ते स्वीकारतात माणूस शिकवतो प्रेम शिकवतो हे जर तुमच्या घेत असेल असा धर्म एकार आहे तुम्ही जो धर्म सिद्धांत विचार है ना हमारा प्रज्ञा है ना हमारा करुणा है ना विचार है ना आचार है केवल केवल ना ही द्वेष का भाव नहीं चल रहा इसी को तक रहता है ये सब लोग दूर से मिलिया है दूर से पानी पीने का मिलने वालों में मस्तान बाबा का नाम तो दबो मोदरान शिकार बना तो वो एक बोल मैंने तीन पुणे तो वो बड़ा महित नहीं आम्बेडकर महित नहीं ऐसा एक ही दलित ना है अजूने हैं कि महानुभाव पंतों का खुला है दलित लोग तो सब इतने होना रहा है ताकि लोग
जुना धर्मा का लक्ष्य तो फिर तुम रहना है काही हो ना मेरे अच्छा धर्म चालना है मार काही तुम्ही चिकटून राहिले काय माकडा सारखे तुटले काय जुना विचार राहिले आणि परत मला करणार नाही पण जरा अंतरे पुस्तकाला विचार करा तो की आपल्या कल्याणाचा मार्ग कोणता आपल्या विनाशाचा मार्ग कोणता खरा आहे ना काय आहे काय स्वीकारणं म्हणजे आमचं कल्याण होईल काय स्वीकारणं म्हणजे आमचं हित होईल काय नाकारणं म्हणजे आमचं कल्याण होईल माझं नाव पापलेट काय पापलेट आहे माझ्या जवळ गोडी धरण बांधवाने पापलेट काय माझा निषेध झाला माझा निषेध केला त्या लोकांना की आम्ही व्याप्त आहोत ब्राह्मण तो धर्म करू नाही मानतो मोतीराम करणारे को मानते तो बाबा हमने कब धर्म को धर्म को माना करते हम आए थे आपके सामने कभी आपसे पूछा कि हम बाबा हम तुम्हें धर्म देने वाले हैं तो धर्म को मानो पूछा कभी आपसे कहा हम है कभी आपसे अपने आप ही चिल्ला रहे हैं कि हम तुम्हारा को धर्म को माना नहीं है मत मेरा दावा नहीं है कि मुझे धर्म को माना मैं सीधा सारा इंसान आ जाता इसलिए प्रतिज्ञा में मैंने कहा कि भगवान होने से ईश्वर होने से या देवता होने से अच्छा है अच्छा इंसान है और वो मैं बनना चाहता हूँ मुझे धर्म गुरु भी नहीं बनना है तुम्हारा धर्म लाभ हो तुम्हें ये कोई उससे लेने नहीं है लेकिन तुम्हारे आचरण में फर्क ना जरूरी है तुम जो पशु के समान बर्ताव करते हो वो धर्म की सीख नहीं है ध्यान रखो माझा नाव पॉम्पलेट साहेब पहिला साहित्य संमेलनाच्या वेळेला सर याच्यापेक्षा गदारोळ झाला माझा निषेध झाला वर्तमानामध्ये की आदिवासी साहित्य समजते का लोकांना तुम्हाला आपल्या नावाचा मोठेपणा करण्यासाठी साहित्य संमेलन घेऊन राहा महाराज दादा हे तुम्हाला सत्य माहीत आहे की माहीत नाही पण त्या मला मी राणी दुर्गावती वाचनालय भद्रावतीला काढलं आणि तिथे काही वेळा काही समाज कंटकांनी विरोध केला की साहित्य संमेलन होऊ द्यायचं कोर्टापर्यंतच्या भूमिका मला दिल्या चारिटी कमिशनर पर्यंत लोक गेले म्हटलं जा काय करायचं करून घ्या मी कोणाच्या बापाला घालत मी डरणावायला नाही शिकलो तो निषेध सहन केला लोकांच्या टीका सहन केल्या पहिलं साहित्य संमेलन झालं आज 10-10 आदिवासी साहित्य संमेलन होऊन राहिले महाराष्ट्रामध्ये काय माझा स्वार्थ आहे 20 लोकांना पीएचडी मिळाली ज्याच्यामध्ये सीतामढ कोणाच्या पीएचडी आहे आदिवासी कामामध्ये तो समोर बसलेला आहे आदिवासी साहित्य हे का झालं त्या साहित्य संमेलनाची गरज होत आहे त्या ठिकाणी जो अत्यंत परिश्रम केला तिथे घडवून आणलं निषेध तुमचा स्मरण केला तुमच्या टीका स्मरण केल्या त्याला तो करणार आदे कसं 2001 ला डिक्लेअर केलं होतं की धर्म आपण स्वीकारणार धर्म स्वीकारणार नाही स्वधर्म स्वीकारणार धर्मांतर नाही स्वधर्म आहे आणि आज सुद्धा तीच इतिहासाची कडी पुन्हा रिपीट होते आजही मला निषेध झाला तर ती घटना आता पूर्ण मी तुम्हाला सांगतो की तुम्हीच आता म्हणणार की सर पुढचं धर्म संमेलन आदिवासींचा हमारे गावामध्ये आहे तुम्हीच म्हणणार आहात कारण तुमच्या डोक्यामध्ये आज प्रकाश पडला की नाही धर्मही आमचा आहे आमचं तत्वज्ञानही आहे हे आज तुम्हाला कळलं आणि आता तुमची धर्मवही तयार होईल सगळ्या लोकांना आव्हान की आता हे संमेलन आणि हे गोवर्ण सोडा मोर्चे काढावे लागले हे आपण हेच सगळं हजारो मोर्चे काढावे पण तरीही धर्मसंगीती भगवान बुद्धाच्या काळामध्ये धर्म परिश्रमा व्हायची धर्मसंगीती व्हायची राजा आणि महाराजाच्या धर्म परिषदेत बसायचे त्याच्या व्हायचं बुद्ध प्रवर्तन करायचे तेव्हा तुमची धारणा होती तुम्ही केली का कधी धर्मसंगीती सांगावं लागलं माझ्या 60 वर्षाच्या आयुष्यात मी एकही धर्म संमेलन असं पाहिलं नाही की अक्कल गोंधळांना ते मूर्ख कसे येतं पण ते त्यांना सिद्ध करतो नका की गोंधळ धर्म आहे ते बसले तरी त्यांना धर्माचे खाय नाही पण बाकी आदिवासींनी काय केलं काही संकल्पना नाही आता तुम्ही आम्ही धर्माचा विचार केला त्यांना धन्यवाद दिले पाहिजे तिकडे रामदेवांनी आम्ही धर्माची संकल्पना विचार झाला नाही असं नाही विचार झाला पण हे त्याच्या अगदी मुख्य वैशिष्ट्य होती
प्रॅक्टिकल करत आहे. घाबरत होते लोक धर्मसंबंध लिहिण्यासाठी. इथे सुद्धा प्रस्थिती कशी झाली होती? धमक्या आल्या नाही, धमक्याला घाबरलो नाही. आज हे संमेलन झालं, तुम्हा सर्व लोकांचं सहकार्य मला मिळालं याबद्दल तुमच्या सहकार्याला नमस्कार होतो. आणि दृश्य काळा काय वाटण्याची तुमच्या नामाने याचा विचार आम्ही केला आहे.